त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्यानंतर त्यांना भेटायला पैलवानी गेलं आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अभ्यास मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. लक्ष कोण आहे, कोण तपास, कोण आमचे तपासायचे, त्यांचे फोन तपासा. एक फोन तुम्ही केला माझ्या फोनवर, एक फोन जरी केला हे सिद्ध झालं. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर. खरं सांगायचं जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे, जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांचा पर्यंत अनेक लोकांचं वर्तन पाहिजे. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्यानंतर त्यांना भेटायला पैलवानी गेलो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अभ्यास मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या भारताच्यासाठी अग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं समाज केलं, त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही. आणि असं असताना त्या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य वृक्षांची नाही उपवृक्षांची अशा प्रकारचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सोबत असणारे आमदार राजेश टोपे दुसऱ्या वर्षांना त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसंवाद कोण ठेवेल, कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे. एस आय टी निर्माण सोपी उपस्थित जय सिनेमा काय असेल ती चौकशी करा, आमची काही असेल कळत नाही त्याला दर कसा संबंधच नाही. लक्ष कोण आहे, कोण तपास, कोण आमचे तपासायचे, त्यांचे फोन तपासा. एक फोन तुम्ही केला माझ्या फोनवर, एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी असेल ते मान्य केलं ते कसं फोन करू. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना